बी अ पार्ट ऑफ पावरफुल डिजिटल न्यूज नेटवर्क नवी मुंबई नेटवर्क, तो सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन पर जरूर क्लिक करें। एरोली के विधायक गणेश नायक और आयुक्त अभिजीत बांगर के साथ हुए खास मुलाकात में तुर्भे विभाग का प्रतिनिधित्व करने वाली भारतीय जनता पार्टी की पूर्व नगर सेविका शुभांगी पाटिल ने एक महत्वपूर्ण मुद्दा उठाते हुए तुर्भे में गए 2 सालों से प्रलंबित शमशान भूमि का मुद्दा उठाते हुए प्रशासन को घेरते हुए कहा कि आज तुर्भे शमशान भूमि में 8 वार्ड के शवों का अंतिम संस्कार करने के लिए लाया जाता है, मगर अंतिम संस्कार करने के लिए लोगों को आज इंतजार करना पड़ रहा है, जिसकी गंभीरता एरोली के विधायक गणेश नायक ने देखकर इस बैठक के दौरान अभिजीत बांगर को साफ शब्दों में कहा कि इस पर जल्द से जल्द कोई मार्ग निकाला जाए। तुर्भ्या स्मशान भूमि ही मध्यवर्ती स्मशान भूमि है, तिथे सर्व परिसरातनं म्हणजे 8 वॉर्ड आहेत ॲक्च्युली तुर्भ्याचे, त्या परिसरातनंही मृतदेह येत असतात। तसेच आत्ता तर ह्या कोविडच्या परिस्थितीत कोपरघेरणा ऐरोली वाशी इथनंही मोठ्या प्रमाणावर मृतदेह येत आहेत, इतके येतात की वेटिंगवर असतात। आणि 2 वर्षापासनं स्मशानभूमीचं काम चालू आहे। तुर्भ्या स्मशानभूमीचं सरांनीही बघितले, कारण सरही कोणाचं हे झाल्यावर सरही येत असतात त्या स्मशानभूमीत, म्हणून सरांनी एवढ्या जिव्हाळ्याने तो मुद्दा घेतलेला होता। सरांशी ते बोलले, आयुक्त सरांशी नाईकसाहेब, कारण त्यांना माहीत होतं की त्या स्मशानभूमीत काय सध्याची परिस्थिती आहे। एक छोटीशी स्मशानभूमी तात्पुरत्या स्वरूपात तिथे चालू केलेली आहे, त्याच्यात इतकी गर्दी असते की वेटिंगला 3-3, 4-4 मृतदेह असतात आणि त्या परिसरात व्यवस्थित अशी दूर जाण्याची व्यवस्था नाही आहे सध्याच्या स्थितीत। त्याच्यामुळे पूर्ण मार्केट परिसर, माझी कॉलनी जिथे लोक राहतात त्या परिसरात पूर्ण तुम्ही रात्रंदिवस दूरच दूर अशी दुर्जन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, लोकांना खूप त्रास होतो त्याचा, म्हणून सरांनी कळकळीने आयुक्त सरांना सांगितले की ह्याच्यावर मार्ग काढत। शुभांगे पाटील ने ये भी मांग रखी कि इस शमशान भूमि में PNG दहवाहिनी और चिमनियों की व्यवस्था की जाए। वर्षभर झाला की PNG दहवाहिनी आणि अजून एक चिमणीची व्यवस्था करावी म्हणून सातत्याने सांगते, ती फाईल फिरते, पण सरांनी आता आयुक्त सरांनी आश्वासित केलं की पुढच्या आठवड्याभरात लवकरात लवकर टेंडर काढून त्याची पूर्तता केली जाईल। शुभांगी पाटील ने तुर्भे फ्लायओवर ब्रिज से अरेंजा कॉर्नर के दरमियान से सर्विस रोड में गैस पाइपलाइन के कारण कंक्रीट के रस्तों की खुदाई करने वाले ठेकेदार पर भी कठोर कार्रवाई करने की मांग की। तुर्भा फ्लायओवर ब्रिज पासून अरेंजा कॉर्नरचा जो परिसर आहे सर्विस रोड, तिथे इतकं खोदून ठेवलं आहे त्या गॅस लाईन टाकणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरनी, तिथे खड्डे पूर्ण पडलेले आहेत, मातीचे ढिगारे पसरलेले आहेत, तिथे पाणी साचलेलं आहे आणि लास्ट टाईम त्यांनी पाण्याची लाईन तोडली होती, आता त्यांनी लाईटची केबल तोडली, त्याच्यामुळे तुर्भ्याचा अर्धा परिसर जो कॉलनी एरिया आहे तिथे लोकांना पाण्याचं एक दिवस म्हणजे एक दिवस पाणीच नव्हतं, लाईट पण नव्हती एक दिवसभर पूर्ण, अशी परिस्थिती प्रत्येक वेळेला होते। मग त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई का केली जात नाही, कारण हा जनतेचा पैसा आहे, आपला कॉन्क्रीटचा चांगला रोड त्यांनी तोडलेला आहे। मी आयुक्त साहेबांना ही बाब लक्षात आणून दिली आहे। शुभांगी पाटील ने एक और संवेदनशील मुद्दा सामने रखते हुए कहा कि आज तुर्भे अस्पताल में NSU की सुविधा न होने के कारण 8 वार्डों की जनता को इलाज के लिए एरोली अस्पताल जाना पड़ता है, इसलिए तुरंत यहां सुविधाएं प्रदान की जाए, जिस पर आयुक्त अभिजीत बांगर ने इस दिशा में अपनी सकारात्मक भूमिका अख्तियार की। तुर्भ्याचं हॉस्पिटल तुम्ही बघता की 8 वॉर्ड येतात तुर्भ्याचं हॉस्पिटल, आणि जी तिथली जनता आहे ती काय इतकी श्रीमंत नाही, गरीब जनता आहे, झोपडपट्टी यातली गावठाण्यातली कॉलनीतली अशी जनता आहे, आणि ह्या महिलांना बिचाऱ्यांना रुलला आणि ऐरोली ह्या हॉस्पिटलला जावं लागतं, तिथेही व्यवस्थित व्यवस्था नाही आहे, आपल्याकडे NICU ची कमी आहे। मी वारंवार सरांना सांगितलं आहे, जसं शशिकला पाटील मॅडम पण असतील नगरसेविका, त्यांनीही वारंवार सरांना आयुक्त सरांना कळवलं आहे पत्राद्वारे
की इथे लवकरात लवकर हे हॉस्पिटल चालू करावं, तिथे NICU द्यावेत आणि फुलफ्लेसमध्ये हे हॉस्पिटल चालू करावं, जेणेकरून ह्या परिसरातील महिलांची ही समस्याचं निवारण होईल. पण त्याच्यातनं मार्ग निघत नाही आहेत. तर सरांनी ह्यावेळेस असं आश्वासित केलं की तिथे स्टाफची कमतरता आहे, ती स्टाफची कमतरता पूर्ण करून हॉस्पिटल 2 आठवड्यांनी चालू करणार आहे म्हणून. शुभांगी पाटिल ने कड़ा रुख अख्तियार करते हुए कहा कि अगर तुर्भे शमशान भूमि के मुद्दे पर आयुक्त ने कोई ठोस कदम जल्द नहीं बढ़ाया तो प्रशासन के खिलाफ आंदोलन करने के लिए उन्हें बाध्य होना पड़ेगा. शमशान भूमि का मुद्दा है तर त्याच्यात जर त्याचं निवारण नाही झालं मग कुठे ना कुठे आम्हाला आंदोलन करावं लागेल. कारण नाईक साहेबांनीही तुम्ही बघितलं सांगितलं आहे की हा मुद्दा खरंच गांभीर्यपूर्ण घ्या, नाहीतर मग कुठे ना कुठे मग मला मी आंदोलनच करणार त्या परिसरातील लोकांना घेऊन. कुठे ना कुठे हे थांबलं पाहिजे कारण शेवटी तिथे राहणारी ही लोकं आहेत, त्यांना आपल्या इकडे एकतर रुग्ण पसरत आहेत आणि अशा परिस्थितीत हा धूर सहन करावा लागतंय. मलाही माझ्या लोकांची चिंता आहे की रुग्णांची संख्या नाही वाढली पाहिजे, कुठेतरी हे व्यवस्थित झालं पाहिजे. म्हणून लवकरात लवकर सरांनी केलं तर बरं, नाही तर मग आंदोलन करणार आम्ही. ब्युरो रिपोर्ट, नवी मिरज.